कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांच्या बहुप्रतीक्षित पत्री पुलाचं आज दिनांक 25 जानेवारी रोजी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. त्यामुळे त्या भागातील नागरिकांची मोठ्या वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे. दरम्यान 2018 साली या पुलाचं भूमिपूजन झालं होतं, त्यानंतर आता अखेर हा पूल प्रवाशांकरिता खुला करण्यात आलाय. तर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा त्यांचं उद्घाटन केलं असून या प्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मिनिस्टर एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदार हे यावेळी उपस्थित होते. दरम्यान आज या पत्री पूल उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना भाजपा खासदार कपिल पाटील यांनी या पुलाला डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव देण्याची मागणी केली. दरम्यान त्याबाबतचे निवेदनही दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.